आय थिंक दिस जर्नी इज लाईक ओव्हरऑल असं खूप स्मूथ आहे आणि रिलेशनशिपच्याही आधी खूप जास्त फ्रेंडशिप आहे त्यामुळे ती खूप एन्जॉय होते आणि आज पण लग्न होताना मी त्याला म्हंटल आय कांट बिलीव्ह मला अजूनही बिलीव्ह होत नाहीये की हे दिस इज हॅपनिंग. एकदम घट्ट मैत्री आणि त्याच्यानंतर मग पुढे जॉब मध्ये अगेन ती डाटा मध्ये होती आयबीएम मध्ये होतो कुठेच काहीच कॉन्टॅक्ट नाही आणि मग ठरवलं की आपण मास्टर्स करायला जाऊया. तिची ऍक्च्युली आयडिया होती मास्टर्स करायची. इट वॉज माय ड्रीम टू गो फॉर मास्टर्स डिग्री आणि युएस ची जर्नी तर अमेझिंग आहे. लाईक 5 years इन युएस खूप मजा आली आणि लिटरली आम्ही कशा गोष्टी शिकलो. स्वयंपाक करण्यापासून आम्ही होमवर्क्स रात्री करायचो ते स्नोमध्ये काही जॅकेट न घालता खेळण्यापर्यंत आम्ही टाइमपास केलाय तिथे. आणि तेव्हा असं रिअलाइज झालं की आमच्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे. हे सगळं प्रूफ झालं नायगरा फॉल्स वर. नायगरा फॉल्स वर आय प्रपोज आणि वी डिसाइडेड ऑन फॉर एव्हर. सो आम्ही आधी बेस्ट फ्रेंड्स होतो त्यामुळे आय थिंक बॅक ऑफ द माइंड मी एक्सपेक्ट करत होते की तो कधीतरी मला विचारेल. बट नाही विचारलं तर काय, मी कधीच हा विचार केला नव्हता. पण जेव्हा त्याने विचारलं तेव्हा माझं उत्तर त्याला येस असं नव्हतं. आय जस्ट टोल्ड हिम यू नो द आन्सर. दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. एक म्हणजे ती अति क्यूट आहे आणि सेकंड गोष्ट म्हणजे ना ती कधीच खोटं नाही बोलत. आम्ही एकदा पत्ते खेळत होतो आणि ही माझ्या समोरच्या टीम मध्ये होती आणि आमचं खेळून झालं सगळं झालं आणि त्याच्यानंतर ती येऊन मला म्हणाली सॉरी. मी म्हटलं का बाबा, म्हणे अरे मी चिटिंग केली. एवढी छोटी गोष्ट सुद्धा मला सांगते. त्यामुळे असं कधीच होत नाही की यार चैताली काहीतरी सांगत नाही मला किंवा चैताली काहीतरी लपवतीये, हे होत नाही. ती नेहमी माझ्याबरोबर सगळं शेअर करते. सो शेअरिंग इज वन ऑफ द क्रुशियल पार्ट ऑफ आवर रिलेशनशिप. आय थिंक वी बोथ आर इक्वली क्रेझी त्यामुळे ते कनेक्शन बनत गेलं. म्हणजे फ्रेंड्स आहेत आय थिंक त्यामुळेच आम्ही मजा करू शकतो आणि त्यामुळेच आम्ही असे लाईव्हली आहोत. तर हा मजा येते.